कमळ चिन्हाला फेवरेबल वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे, जिथे कमळ चिन्ह आहे तिथे. घड्याळ चिन्हावर सुद्धा, कारण त्यांनी मर्यादितच जागा लढवल्या आहेत, त्यामुळे तिथेही थोडा कल दिसतोय. बारामती सोडून शंका आहे ती थोडीफार धनुष्यबाण आणि मशाल याच्यामध्ये कोणत्या बाजूला लोक झुकतात. आणि त्यातही इंटरेस्टिंग पार्ट असा राहणार आहे की कमळावर आजपर्यंत मतदान करणारे किती जण धनुष्यबाणाला मतदान करतील, त्यामुळे त्यांच्या 28 आणि बाकीच्यांच्या धरून 30-32 पर्यंत महायुती महाराष्ट्रात येऊ शकेल. पण याचा अर्थ जवळजवळ 10-12 जागांचा तोटा त्यांना महाराष्ट्रात सहन करावा लागेल. आणि आपण अशा टप्प्यावरती महाराष्ट्राचे आहोत की आता प्रचाराचे मुद्दे आता स्पष्ट झालेले आहेत, सगळ्या दोन्ही बाजू आता परखडपणे बोलू लागलेल्या आहेत. तर महाराष्ट्राचं चित्र जे ओपिनियन पोलमध्ये आलेलं होतं, तर त्यांचं अनेकांचं म्हणणं असं होतं की 18-20 जागा किंवा 15-20 जागा या महाविकास आघाडीला मिळतील आणि उर्वरित जागा 30 जागा या महायुतीला मिळतील. तर हे जे ओपिनियन पोल आहेत हे प्रत्यक्षामध्ये फील्डवरती किंवा प्रचारादरम्यान कुठे जाणवत आहेत का? अगदी शब्दशः सांगायचं, खरोखर सांगायचं तर फील्डवरची मला नीट माहिती नाही, परंतु जे काही माहिती घेतो वेगवेगळ्या माध्यमातनं, जुन्या मित्रांकडनं किंवा स्थानिक पत्रकारांकडनं, त्यातनं जाणवत आहे असं की साधारण कमळ चिन्हाला फेवरेबल वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे, जिथे कमळ चिन्ह आहे तिथे तिथे मोदींकडे बघून कमळ चिन्हावर मतदान करायची इच्छा अनेकांना आहे. प्रश्न आहे त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल घड्याळ चिन्हावर सुद्धा, कारण त्यांनी मर्यादितच जागा लढवल्या आहेत, त्यामुळे तिथेही थोडा कल दिसतोय. बारामती सोडून, बारामतीत मात्र फार जोराची काट्याची टक्कर म्हणतात तशी होईल असं वाटतंय. शंका आहे ती थोडीफार धनुष्यबाण आणि मशाल याच्यामध्ये कोणत्या बाजूला लोक झुकतात. आणि त्यातही इंटरेस्टिंग पार्ट असा राहणार आहे की कमळावर आजपर्यंत मतदान करणारे किती जण धनुष्यबाणाला मतदान करतील, त्याचप्रमाणे कमळावर आजपर्यंत कमळावर मतदान करणारे घड्याळावर खरोखर मतदान करतील का, आणि धनुष्यबाणाचे मतदार जे जुने होते ते आता मशाल आणि कमळ असं समोरासमोर उभं राहिलं, तर ते पूर्णपणे मशालीच्या बाजून जातील का एकनाथ शिंदेंमुळे कमळाच्या बाजून जातील. तर हा जो ट्रान्सफर ऑफ वोटचा एक कळीचा मुद्दा महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण 4 मोठे पक्ष झालेले आहेत आणि प्रत्येकाची ताकद आजपर्यंत आपल्याला समजूनच घेता आलेली नाही. कारण कुठलीही निवडणूक गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात झालेली नाही, ना नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायत झाल्या, पण तुलाही माहिती आहे ग्रामपंचायत काय चिन्हावर लढवली जात नाही, प्रत्येकजण दावा करतो की आम्हाला सर्वोत्तम मिळाल्या. त्यामुळे आजच्या घडीला व्यक्तिगत मला जे लोकांशी बोलून जाणवतं, तर भाजपच्या जागा बऱ्यापैकी, म्हणजे त्यांचा स्ट्रायकिंग रेट खूप चांगला असेल, ते 28 होते, त्यांना खऱ्या जास्त जागा लढवायच्या होत्या पण त्यांनी लढवल्या नाहीत, त्याची कारणमीमांसा आपण करू नंतर. पण त्यामुळे त्यांच्या 28 आणि बाकीच्यांच्या धरून 30-32 पर्यंत महायुती महाराष्ट्रात येऊ शकेल. पण याचा अर्थ जवळजवळ 10-12 जागांचा तोटा त्यांना महाराष्ट्रात सहन करावा लागेल 2019 तुलनेत. आता हा खड्डा ते अन्य राज्यातनं कसा भरून काढतात याच्याकडे मोदींच्या नेतृत्वाची कसोटी आहे, आणि तो त्यांच्यासमोरचा जटिल प्रश्न आहे.